हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आज आपली जाणार आहे 407. महादेवजी मानेसरी येलेत आपली राहिलेली बाकी घेऊन, आणि आज गाडी घेऊन जाणार आहेत. तर खूप वेळ झाला आहे, त्यांना म्हणलं लगन सराई सुरू झाली, न्या गाडी मस्तपैकी. इथे 4 वेस बसवा, 2 टॉप टाका आणि आंबेजोगाईमध्ये राडा करून टाका. तर गाईज, ही गाडी झाली आंबेजोगाईला. जर का कोणी आपले आंबेजोगाईचे सबस्क्राईबर असतील तर प्लीज या गाडीला भरपूर कामे द्या, कारण ही गाडी मानेसरच्या घरी जायली म्हणल्यास रिझल्ट तर भेटणार. तर गाईज, 407 भरपूर फुकुटा वाचलेला आहे, मी आता साफ करतो याला. पेल्या 407 साफ करू लाग ना मला. हे काय आहे, लावायचं का? लाव आपल्या घरी नेऊन. आताच नाही, थोड्या वेळ लावायचं. बर, तेवढी गाडी साफ करून ठेवून आज जायली 407. तर काही पिल्या मला गाडी धुवू लागायलाय, म्हणून मी त्याला ते झाड लावून दिली. दे पिल्लू भाई इकडे. तर त्यांनी खाण्यासाठी चाकू आणलाय आणि मी झाड लावलेत इथे. इथेच लावायचं का? तर पहिलंच झाड मला माहित ते अंकल. आणि असलं बी लावायचं, असल्याचे झाड येतात. कसल्याचे? मी लावले ते, त्याचं उगवलंय. पहिला लय निबर आहे ना रे पहिला. इथं खाली मी खातो का? तू चाकू मोडशील रे. यो मोडला मोडला. माझं सगळं अक्क निघलंच होत. दुसरा आण काहीतरी. मोठा खड्डा बनवा लागणार आहे आपल्याला. आरोय, इथं खाली काय लावायचं का? काय नाही ना. पहिला ढकल मातीच. भोगा भोगा ढकल. त्याला असा आळा जरी केला तरी जमत. आळू कर, पाणी टाकावं लागते त्याला दररोज. तर काहीच पोहोचलं तर आपण गाडीपाशी. आता गाडी घेतो मी धुवून. तर गाईच आपली 407 धुवून झाली. तर गाईच या रोडने येणार आहेत मानेसर, आणि मी बघतोय मानेसरांची वाट. तर गाईच, आम्ही मानेसरांची खूप वाट बघितली, ते काय आले नाहीत. डायरेक्ट आता आल्यावरच भेट होतो. तर गाईच, मानेसर आलेले आहेत. आता ही गाडी दिली होती आम्ही त्यांच्या ताब्यात. दादा गाडी वळून आणायला गेलाय राहुल दादा. तर गाईच गाडी टाकली माने सरांनी आतमध्ये. माने सर सामान जाऊ द्या. काय नाही, गाडी विकली. तर गाईज आपली गाडी तर गेली,
तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.